नमस्कार मंडळी मी डॉक्टर राम जावळे एम बी बी एस डी पी एच म्हणजे रोगप्रतिबंधक तज्ज्ञ आणि एम ई एस जनरल सर्जन आरोग्यालय अंतर्गत आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे आपणाला आरोग्याविषयीचं ज्ञान वरचेवर आणखी वाढवायचा असेल मिळवायचं असेल त्याविषयीची माहिती घेण्याची आवड असेल इच्छा असेल तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका एका जगप्रसिद्ध विद्वान अनुभवी माणसाला विचारण्यात आलं प्रश्न एका वाक्यात उत्तर द्यायचं होतं आणि प्रश्न होता वॉट इज लाईफ म्हणजे आरोग्य म्हणजे काय त्यांनी उत्तर दिलं आरोग्य म्हणजे आयुष्य आरोग्य नसेल तर आयुष्य नाही पहा एवढ्या विद्वान एवढ्या जगप्रसिद्ध माणसाला जर आरोग्याचं एवढं महत्त्व वाटतंय तर आपण किती जागृत राहिलं पाहिजे आरोग्याची आपण किती काळजी घेतली पाहिजे रोगांची नुसती काळजी करत बसण्यापेक्षा आरोग्याची काळजी घ्यायला शिकलं पाहिजे काळजी घेण्यासाठी नियम पाळण्यासाठी आपणाला त्रास पडेल थोडे कष्ट घ्यावे लागतील परंतु एक लक्षात ठेवा आज घाम गाळला तर उद्या अश्रू गाळावे लागणार नाहीत पुन्हा सांगतो आज घाम गाळला तर उद्या अश्रू गाळावे लागणार नाहीत म्हणून कुठल्याही रोगाची फक्त काळजी करत बसण्यापेक्षा आरोग्याची काळजी घ्या आरोग्याची काळजी घ्यायला शिकलं पाहिजे आता बरेच जण म्हणतील आम्ही घेतो ना आरोग्याची काळजी अहो खूप काळजी घेतो आम्ही अहो घरामध्ये कोणी आजारी पडलं ले की आम्ही लगेच पटकन दवाखान्यात घेऊन जातो ॲडमिट करतो इंजेक्शन सलाईन औषध पाणी सगळं घेतो पुन्हा घरी आणतो दुसऱ्यांदा आजारी पडलं पुन्हा घेऊन जातो पुन्हा आणखी औषध पाणी करतो सगळं करतो वाटेल तुडं बिल भरतो पुन्हा घरी घेऊन येतो आजारी पडलं घेऊन जातो पुन्हा घरी घेऊन येतो घेऊन जातो पुन्हा आणतो जातो येतो जातो येतो अहो हे असं करणं म्हणजे आरोग्याची काळजी नव्हे आरोग्याची काळजी घेणं नव्हे ही त्या रोगांची काळजी झाली आपणाला तहान लागण्यापूर्वी जी विहीर खोदायची आहे हे आपल्याकडून वागण्यानं काय होत आहे ह्या रोगाचा एक खड्डा त्या रोगाचा एक खड्डा त्या रोगाचा अहो विहीरच तयार होईल नुसते खड्डे तयार होऊन आलेत पाणी कसं कुठं लागे? लागेल नाही लागणार आणि आपणाला आरोग्य म्हणजे काय निरोगी राहण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याच्या तळाशी मुळाशी गेलं पाहिजे ते पाणी आपणाला लागलं पाहिजे आणि त्या पाण्याचा आपल्याला परमनंट सोर्स झाला पाहिजे अहो कितीही अशा महामाऱ्या येऊ द्या आपण तयारीत असलं पाहिजे तुम्हाला बऱ्याच जणांना खूप काही कळतं कळत नाही असं नाही ते वळलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी पहा व्यवहारीपणानं कसं वागतात माणसं आरोग्याच्या बाबतीमध्ये तसं वागलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे मी एक छोटं उदाहरण सांगतो की घरी टू व्हीलर छोटीशी गाडी आणली फोर व्हीलर आणली और तिला काय पुसून दिवसातून तीन तीन कपडा मारून चकाचक ठेवतात कंपनीनं सांगितलेलं असतं पाचशे किलोमीटर झाली की कि पुन्हा दाखवायला घेऊन या हजार किलोमीटर झाली की सर्व्हिसिंग करावी लागेल ऑइल बदलावं लागेल घेऊन जातात पाच हजार किलोमीटर झाली की पुन्हा घेऊन या पुन्हा सगळं आपल्याला तिला चेक करावं लागेल पुन्हा सगळं ऑइल बदली फिल्टर बदली सगळं सगळं करावं लागेल आणखी तिथे घेऊन जातात आता तुम्ही सांगा यावेळेला ती गाडी बंद पडलेली असते का काही तिची तक्रार असते का नाही बंद पडलेली नसते तक्रार नसते तरी आपण त्या कंपनीनं सांगितलंय म्हणून घेऊन जातो कारण आपल्याला काळजी कशाची असते त्या गाडीचं लाँग लाईफ चाललं पाहिजे चांगली चालली पाहिजे व्यवस्थित चालली पाहिजे खूप दिवस तिला ना त्रास नाही झाला पाहिजे आणि तिचं चा ॲवरेज चांगलं आलं पाहिजे मग तुमचं आवरेज नको चांगलं या अहो तुमची ही मशीन जर त्या मशीनची एवढी काळजी घेता तुमची तर ही स्वतःची बॉडी स्वतःचं शरीर ही किती मोठी मशीन आहे अहो ही जगातली सगळ्यात महागडी आणि सगळ्यात कॉम्प्लिकेटेड मशीन तुम्हाला परमेश्वरानं फुकट दिलेली आणि हिचा चांगल्या प्रकारे वापर करायचा फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे त्याची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे म्हणून ही काळजी कशी घेतली पाहिजे हेच महत्त्वाचं आहे काळजी करण्यानं काहीही होणार नाही मी पुन्हा म्हणतो अहो अशा महामाऱ्या कितीही येऊ द्या आपण तयारीत असलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल डॉक्टर तुम्ही नुसतं बाकीचं सांगताय आज काय केलं पाहिजे हे सांगा ते पण मी सांगतो आहे सांगणार आहे आपणाला या पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एका 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 एका, एका सब्जेक्टवर यावर चर्चा करायची आहे आपली या आजच्या काळामध्ये या कालावधीमध्ये या परिस्थितीमध्ये घबराट झालेल्या मनस्थितीमध्ये कशाप्रकारे मनस्थिती, कशा मनस्थिती चांगली केली पाहिजे आपली दैनंदिनी उठल्यापासून झोपेपर्यंतची कशी पाहिजे आपल्याला आपले नातेसंबंध फॅमिली लाईफ आपलं पर्सनल लाईफ आपल्या मित्रपरिवार आपली आर्थिक परिस्थिती कशाप्रकारे सावरली पाहिजे आपल्याला सोशल सामाजिकपणा कसा टिकवला पाहिजे या सगळ्याबद्दल आपण यावर बोलणार आहोत यावर आपण चर्चा करणार आहोत आणि हे सगळं फक्त आपल्या आरोग्याची मी जबाबदारी घेतलेली आहे घेत आहे यासाठी मी हा सगळा खटाटोप करत आहे मला प्रोत्साहन द्या आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला यूट्यूबवर जाऊन लिंक क्लिक करून तिथं यूट्यूबवर जाऊन लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज म्हणजे माझा उत्साह वाढेल आणि मला आणखी व्ही असे व्हिडिओज तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आप आपल्या आरोग्यासाठीच्या शुभेच्छा आपलं आरोग्य आणि सत्य मेवजेते हो सर्व नात्यापेक्षा मला श्रेष्ठ हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान.